त्या क्षणी मयूरने जर का प्रसंगावधान दाखवलं नसतं तर त्या मुलाचा जीव वाचणं केवळ अशक्य होतं. एक प्रचंड मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना रोखण्यापासून मयूरने त्या दिवशी एका लहान गेला आणि त्याच्या मातेला वाचवलं. स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा न करता त्या लहान गेला वाचवणारे मयूर हा खरोखरीचे हिरो आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम. नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी. आज जगाच्या पाठीवरच्या या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला माहितीये जगाच्या पाठीवर या आपल्या सिरीजमध्ये आसपास घडणाऱ्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींविषयी मी तुम्हाला सांगत असते. सध्या या कोविडच्या वाढत्या प्रपातापुढे आपण सगळेजण हतबल झालो आहोत. आपापल्या परीने आपण लढण्याचा प्रयत्न करतो आहोत. कुठेतरी खचतो आहोत, धडपडतो आहोत, पुन्हा उठायचा प्रयत्न करतो आहोत. आपल्यापैकी अनेक लोकांना सध्या नैराश्याने ग्रासलंय, मला माहितीये हा खूप कठीण काळ आहे. पण अशा काळात सुद्धा काही काही अशा बातम्या कानावर येतात, काही काही असे खऱ्या आयुष्यातले रिअल सुपर हिरोज समोर येतात ज्यांच्याबद्दल बोलणं, ज्यांच्याबद्दल सांगणं अत्यावश्यक होऊन बसतं. कारण पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहायला या गोष्टी आपल्याला मदत करत असतात. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती आहे अशीच एका सुपर हिरोची. बांगणी स्टेशनवर साधारण 17 एप्रिलला 5:03 सुमाराला एक अगदी लहान मुलगा आपल्या अंधा आईसोबत प्लॅटफॉर्मवरून चालत होता. कसं कोण जाणे, पण अचानकपणे त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याच्या आईला काही समजेना, ती कावरी बावरी झाली, तिला कळेच ना त्याचं मूल नक्की कसं पडलं. जेव्हा तो मुलगा त्या रेल्वे ट्रॅकवरती पडला तेव्हा अगदी त्याच वेळेला समोरून उदयन एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने धडधडत येत होती. तो मुलगा जीवाच्या आकांताने प्लॅटफॉर्मवरती परत वर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त होती आणि त्यामुळे त्याला चढता येत नव्हतं. याच वेळेला समोरून वेगाने उदयन एक्सप्रेस धडधडत येतच होती. तितक्यात एक व्यक्ती अक्षरशः जीवाच्या आकांताने त्या लहानग्याच्या दिशेने धावत गेली. त्या व्यक्तीने त्या मुलाला उचललं, प्लॅटफॉर्मवरती पटकन टाकलं आणि स्वतः सुद्धा विजेच्या वेगाने तो प्लॅटफॉर्मवरती चढला. ती धैर्यवान व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर कर्तव्यावर होते, त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या हातातला हिरवा झेंडा सोडला नाही. मयूर हे पॉइंटमन आहेत. पॉइंटमन म्हणजे रेल्वेला ट्रॅकवरून पुढे जाण्यासाठी सगळं सुरक्षित आहे अशा अर्थाचा हिरवा झेंडा दाखवण्याचं काम करणं. इतकंच नाही तर जिथे रेल्वेचे ट्रॅक्स एकमेकांमध्ये गुंतलेले असतात तिथं सगळं आलबेल आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी या पॉइंटमनची असते. मयूर यावेळेला ड्युटीवर होते, ते स्वतःचं कर्तव्य करत होते. त्या क्षणी मयूरने जर का प्रसंगावधान दाखवलं नसतं तर त्या मुलाचा जीव वाचणं केवळ अशक्य होतं. एक प्रचंड मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना रोखण्यापासून मयूरने त्या दिवशी एका लहान गेला आणि त्याच्या मातेला वाचवलं. त्या मुलाचा जीव वाचणं खरंच अशक्य होतं आणि हे सगळं करताना समोरून एक ट्रेन धडधडत आपल्या दिशेने येत असताना सुद्धा मयूरने त्या संकटामध्ये उडी घेतली. स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा न करता त्या लहान गेला वाचवणारे मयूर हा खरोखरीचे हिरो आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम. मित्रांनो, मयूरचा हिरॉइझम इथेच संपत नाही. यानंतर चहूबाजूंनी त्याच्यावरती अभिनंदनाचा बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. पण खरा हिरो कसा असतो बघा, आणि देव कसा माणसांमध्येच असतो तेही बघा. रेल्वे प्रशासनाकडून त्याला 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालं, पण मयूरने ते सगळे पैसे स्वतःसाठी न ठेवता त्यातले 25,000 रुपये त्याच लहानग्याच्या अंध मातेला दिले, त्या लहानग्याच्या पुढच्या उपजीविकेसाठी, त्याच्या शिक्षणासाठी. खरंच अशा वेळेला शब्द खुंटतात, आपल्याला पुढे काय बोलावं ते कळत नाही. ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली ती दादर मुंबईकर ह्या इंस्टाग्रामच्या पेजवरून. आणि आज जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करते आहे त्याची मूळ स्क्रिप्ट जी आहे ती लिहिली आहे समीर गायकवाड यांनी. मी त्यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी ही इतकी सुंदर, इतकी पॉझिटिव्ह गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, जर तुमच्या आसपास कुणीतरी असं काहीतरी
खूप सुंदर काम करत असेल, खूप मनापासून काम करत असेल, तर या सिरीजच्या माध्यमातून आपण ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया. खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा, मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून मयूरच्या धैर्याला सलाम करूया, त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देऊया आणि त्यातलं थोडंसं धैर्य आपल्यामध्येही येऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सगळं करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग कॉन्सेप्टसह. तोपर्यंत बाय बाय.